हेलो माय डियर स्टूडेंट्स, वेलकम ऑल ऑफ यू। मी विशाल सर, आपल्या ऑनलाइन वीडियो लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू टॉपिक इन फायनान्शियल अकाउंटिंग विच इज लिक्विडेशन ऑफ कंपनीज। सो फर्स्ट ऑफ ऑल माय डियर स्टूडेंट्स, वी हैव टू अंडरस्टैंड व्हाट इज द मीनिंग ऑफ लिक्विडेशन। सो पहिला आपल्याला लिक्विडेशन म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहित पाहिजे। जर का आपल्याला लिक्विडेशनचा अर्थ कळला म्हणजे ह्या टॉपिक मध्ये नक्की आपल्याला काय करायचंय ह्याची एक थोडीफार आयडिया आपल्याला नक्कीच येते। सो मित्रांनो, लिक्विडेशन मीन्स द कंपनी कम्स टू अन एंड। मग आम्ही सोप्या भाषेत दिलेलं आहे, लिक्विडेशन मीन्स द कंपनी कम्स टू अँड एंड। सो कम्स टू अँड एंड म्हणजेच आपण काय बोलणार, कंपनी बंद होत आहे। सो लिक्विडेशन म्हणजेच एकदम सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर क्लोज डाऊन। सो कंपनी आता बंद होत आहे। सो आपण ह्यापूर्वी नक्की शिकलेलो आहे, कंपनीची जी काही सुरुवात होते ती ओनली बिकॉज ऑफ लॉ, कायद्याप्रमाणे कंपनीची सुरुवात होते। सो कंपनी इज अन आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन, आपण शिकलेलो आहे बरोबर। सो कंपनी इज स्टार्टेड हॅज पर लॉ अँड कंपनी इज एंडेड हॅज पर लॉ। कंपनीचा एंड पण कशाप्रमाणे होतो, लॉ प्रमाणेच होतो। सो कंपनी बंद होण्याची लीगल प्रोसिजर म्हणजेच लिक्विडेशन। सो सगळ्यांना नक्की लिक्विडेशनचा अर्थ मीनिंग कळाली असेल। सो लिक्विडेशनचा अर्थ बघून घ्या परत एकदा, लिक्विडेशन इज द लीगल प्रोसिजर, ही एक लीगल प्रोसिजर आहे बाय विच द कंपनी कम्स टू अन एंड। सो ही एक लीगल प्रोसिजर आहे, कंपनी बंद होत असताना जी काय प्रोसिजर फॉलो करावी लागते त्या प्रोसिजरला आपण म्हणणार लिक्विडेशन। सो देअर इज अ स्मॉल डिफरन्स बिटवीन लिक्विडेशन अँड वाइंडिंग अप। वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद झाली आहे, लिक्विडेशन म्हणजे कंपनी बंद होत आहे। सो कंपनी लॉ प्रमाणे क्रिएट झाली आहे, सो ऑब्विसली बंद सुद्धा कशी होणार, लॉ प्रमाणेच होणार। अ कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन, इट इज क्रिएटेड बाय लॉ। आपल्याला माहिती आहे कंपनीज ऍक्ट 2013, सो लॉ प्रमाणे कंपनीची सुरुवात झालेली आहे, ते सगळे लॉ कंपनीला फॉलो करावे लागतात ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द कंपनी। त्याचप्रमाणे ज्या वेळेला कंपनी डिसाईड करते की आता आपण ही कंपनी बंद केली पाहिजे, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला लॉ फॉलो करावा लागतो, म्हणजे कायद्याप्रमाणेच तुम्ही तुमची कंपनी बंद करू शकता। देअरफॉर द लॉ अलोन कॅन डिझॉल्व इट। सो कायद्याप्रमाणे जर त्याची सुरुवात होते ॲज अन आर्टिफिशियल पर्सन, सो कायद्याप्रमाणेच ती बंद होणार आहे। सो ह्या टॉपिकमध्ये आपल्याला लिक्विडेशन ऑफ कंपनीचीच प्रोसेस बघायची आहे। सो लिक्विडेशन म्हणजेच वाइंडिंग अप। सो लिक्विडेशन म्हणजेच वाइंडिंग अप। सो आपला नेक्स्ट पार्ट आहे जो आपल्याला बघायचा आहे, मोड्स ऑफ वाइंडिंग अप। मोड्स म्हणजेच काय, टाईप। सो वाइंडिंग अपचे नक्की प्रकार कोणते कोणते, तर बघा दोन प्रकार आहे, कंपल्सरी वाइंडिंग अप आणि व्हॉलंटरी वाइंडिंग अप। तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता कंपल्सरी वाइंडिंग अप आणि व्हॉलंटरी वाइंडिंग अप। सो कंपल्सरी वाइंडिंग अप मध्ये काय असणार, तर हॅज पर ऍक्ट, कंपनीज ऍक्ट 2013 प्रमाणे बरोबर। सो तुम्ही बघू शकता फर्स्ट रिझन आहे कंपनी बंद होण्याचं, ते म्हणजे इनएबिलिटी टू पे डेट। डेट म्हणजेच काय, लायबिलिटी। कंपनीवर भरपूर लायबिलिटी झालेल्या आहेत आणि त्या हिशोबाने कंपनीला प्रॉफिट होत नाहीये, ह्याचाच अर्थ कंपनी इन्सॉल्वंट झालेली आहे। सो इनएबिलिटी टू पे डेट म्हणजेच काय, जी काय कंपनी आहे ती इन्सॉल्वंट झालेली आहे,
ह्या केस मध्ये कंपनी बंद करणंच चांगलं गुड डिसिजन असणार आहे मित्रांनो. सो इनएबिलिटी टू पे डेट मुळे जर बंद होत असेल तर त्याच्यासाठी असतो इन्सॉल्वन्सी अँड बँकक्रप्सी कोड 2016, शॉर्ट फॉर्म आहे IBC. सो इन्सॉल्वन्सी अँड बँकक्रप्सी कोड मध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोसेस फॉलो करून तुम्हाला कंपनी वाइंडिंग अप करावी लागते. दुसरी गोष्ट आहे व्हॉलंटरी वाइंडिंग अप, त्याच्यासाठीही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इन्सॉल्वन्सी अँड बँकक्रप्सी कोड 2016च आहे, बरोबर की नाही, दिसतोय की नाही स्क्रीनवरती. सो व्हॉलंटरी स्वइच्छेने एखादी कंपनी का बंद होऊ शकते रे, सो त्याचं पण रिझन हेच आहे, डोक्यावरती भरपूर कर्ज झालंय आणि प्रॉफिट फार कमी आहे. सो लायबिलिटी वाढल्यामुळे एखादी कंपनी डिसिजन घेते, कंटिन्युअस बेसिसवर लॉस होतोय आणि लायबिलिटी वाढते आहे, सो कंपनीला स्वतःहून डिसिजन घ्यावं लागतं की आपण आपली कंपनी काय करूया, बंद करूया. सो मित्रांनो लक्षात घ्या, कंपनी बंद होण्यामागे एक महत्वाचं कारण हेच आहे की जी काय लायबिलिटी आहे कंपनीवरती ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सो आपण त्या लायबिलिटी पे करू शकत नाही कारण कंपनीला हेवी लॉसेस फेस करावे लागतात. सो अशा सिच्युएशन मध्ये कंपनी बंद करणं कधीही योग्य, आलं लक्षात. सो व्हॉलंटरी वाइंडिंग अप साठी IBC म्हणजेच इन्सॉल्वन्सी अँड बँकक्रप्सी कोड, बरोबर आहे. आणि नेक्स्ट आहे कंपल्सरी वाइंडिंग अपचे दोन प्रकार आहे, बघा व्हॉलंटरी वाइंडिंग अप, कंपल्सरी वाइंडिंग अप. कंपल्सरी वाइंडिंग अप मध्ये आहे इनएबिलिटी टू पे डेट फर्स्ट, सेकंड आहे ग्राउंड्स अदर दॅन इनएबिलिटी टू पे डेट. जर इनएबिलिटी टू पे डेट नसेल म्हणजे त्यांची पोझिशन चांगली आहे, त्यांच्या लायबिलिटी पूर्ण करू शकतात, सो त्याच्या व्यतिरिक्त कुठलं कारण असेल तर ते आहे कंपनीज ऍक्ट 2013 प्रमाणे. सो आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे ग्राउंड्स अदर दॅन इनएबिलिटी टू पे डेट. पण बघा जसं आपण इथे शिकलो कंपनी ही कायद्याप्रमाणे तयार झालेली आहे, बरोबर, क्रिएटेड बाय लॉ. सो एंड पण कशी होणार, लॉ प्रमाणे. सो कंपल्सरी वाइंडिंग अप म्हणजेच वाइंडिंग अप डन बाय ट्रिब्युनल. ट्रिब्युनल म्हणजेच न्यायालय, कोर्ट. कंपनीच्या बाबतीत असतं NCLT, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT. सो लक्षात घ्या, कोर्ट, ट्रिब्युनल, न्यायालय डिसिजन घेणार की ही ठराविक कंपनी बंद केली पाहिजे, त्याला म्हणणार तुम्ही कंपल्सरी वाइंडिंग अप. एकतर त्याचं पहिलं रिझन असू शकतं इनएबिलिटी टू पे डेट, किंवा दुसरं रिझन असू शकतं अदर दॅन इनएबिलिटी टू पे डेट, पण हे कोण करणार, ट्रायब्युनल म्हणजेच न्यायालय. व्हॉलंटरी वाइंडिंग अप म्हणजे काय, स्वतः कंपनी. कारण बघा जेव्हा एखादा माणूस मरणार असतो ना असं म्हणतात, त्याच्या आधी त्याला कळतं की मी मरणार आहे. सो तसंच आहे, कंपनीला माहिती आहे की आपण आता लोकांचं कर्ज पेड करू शकत नाही, सो आपल्याला कंपनी काय करावी लागते, बंद करायला पाहिजे. सो ते व्हॉलंटरी डिसिजन घेतात की आपण कंपनी वाइंडिंग अप करूया. त्याचं रिझन हेच आहे, पैसे नसतात, डोक्यावरती कर्ज वाढत चाललेलं असतं, इन्सॉल्वन्सी हे मेन रिझन आहे, लक्षात घ्या. सो व्हॉलंटरी वाइंडिंग अपचं पण तेच रिझन आहे, कंपल्सरी वाइंडिंग अपचं पण एक तेच रिझन आहे, पण बाकीचे पण काही रिझन्स आहेत. ग्राउंड्स अदर दॅन इनएबिलिटी टू पे डेट ते कोण कोणते ते आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचे आहे. सो बघा, सर्कमस्टन्सेस वेअर कंपनी इज बाउंड अप बाय ट्रायब्युनल. कोण कोणत्या परिस्थितीमध्ये न्यायालय कंपल्सरी कंपनी बंद करण्याचं डिसिजन घेते, तर पहिलं आहे कंपनी इटसेल्फ वॉन्ट्स टू लिक्विडेटेड बाय ट्रिब्युनल. कंपनी स्वतः म्हणते, कंपनीला माहित असतं की माझ्याकडे आता पैसा नाहीये लोकांना देण्यासाठी, सो कंपनी स्वतःला ट्रिब्युनलला म्हणते, न्यायालयाला म्हणते की आमची कंपनी तुम्ही काय करायला घ्या, बंद करायला घ्या, म्हणजे लिक्विडेशन करायला घ्या. सो पहिली गोष्ट आहे, कंपनी स्वतः ट्रायब्युनलला म्हणते, पेटिशन फाईल करते की आम्हाला आमची कंपनी बंद करायची आहे. सो हे एक रिझन असू शकतं. पुढे मेन रिझन आहे, कंपनी इज ऍक्टिंग अगेन्स्ट इंडिया.
सो लक्षात घ्या, न्यायालय किंवा कोर्टाच्या लक्षात आलं कंपनी जी काय काम करते बिझनेस ऍक्टिव्हिटीज, ह्या बिझनेस ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट इंडिया आहे, म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीमुळे जो आपला दुश्मन देश आहे त्याला फायदा होतोय. समजा कंपनी आहे इंडियामध्ये आणि ती अशी काय ऍक्टिव्हिटी करते ज्याच्यामुळे पाकिस्तान गव्हर्नमेंटला फायदा होतोय, मग मला सांगा अशी कंपनी इंडियन गव्हर्नमेंट चालू ठेवेल का? अशी कंपनी इंडियन गव्हर्नमेंट कंपल्सरी काय करणार? बंद करणार. कारण कंपनी आहे इंडियामध्ये पण त्या कंपनीने जे काय ऍक्टिव्हिटीज केल्या त्याच्यामुळे फायदा होणार आहे अदर कंट्रीला. म्हणजे ही एक अशी गोष्ट झाली की आपण आहे इंडियामध्ये पण आपण अशी ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामुळे दुसऱ्याला फायदा होतोय. सो अशा वेळेला ती कंपनी बंद करणं हीच महत्वाची गोष्ट आहे. कंपनी हॅज कंडक्टेड फ्रॉडलंट ऍक्टिव्हिटीज. कंपनीमध्ये कोणीतरी बोर्ड ऑफ डायरेक्टर असू द्या किंवा कोणी सीईओ असू द्या, त्यांनी काहीतरी फ्रॉड केला. जसं आपण स्कॅम म्हणतो ना, स्कॅम हा वर्ड आपल्याला आता नक्की लक्षात येतो लगेच. सो काही स्कॅम केला, फ्रॉड केला. सो कंपनीने जर फ्रॉड केला असेल, या केसमध्ये सुद्धा न्यायालय कोर्ट डिसिजन घेऊ शकतं ही कंपनी काय केली पाहिजे, बंद केली पाहिजे. अजून एक पुढचं रिझन आहे ते म्हणजे डिफॉल्ट इन फायलिंग फायनान्शियल स्टेटमेंट. एफ एस म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट किंवा अन्युअल रिटर्न फॉर 5 इयर्स. कंटिन्यू 5 वर्ष झाली पण त्या कंपनीनी फायनान्शियल रिटर्न किंवा फायनान्शियल स्टेटमेंट किंवा अन्युअल रिटर्न फाईल केलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना फायलिंग ऑफ रिटर्न कंपल्सरी आहे कंपनीज ऍक्ट 2013 प्रमाणे, पण त्या कंपनीनी 5 वर्ष झाली केलं नाहीये. सो या केसमध्ये न्यायालय स्वतः डिसिजन घेऊ शकतं की ही कंपनी काय करून टाका, बंद करून टाका. त्यानंतर आहे वाइंडिंग अप. तिथे वाइंडिंगची स्पेलिंग चुकली आहे. ऑन जस्ट अँड इक्विटेबल. सो जस्ट अँड इक्विटेबल म्हणजे काय? ह्या चार पहिल्या 4 केसेसमध्ये ती गोष्ट येत नाहीये, पण कोर्टाला वाटतंय ही गोष्ट त्या 4 ऍक्टिव्हिटी सारखीच आहे. जस्ट अँड इक्विटेबल, आलं का लक्षात? सो ट्रायब्युनल डिसिजन घेऊ शकतं. बघा, इन ओपिनियन ऑफ ट्रायब्युनल. ट्रायब्युनलला काय वाटतंय? बघा, तुम्ही टॅक्स शिकला असाल, इन्कम टॅक्स, त्याच्यामध्ये 5 हेड आहेत इन्कमच्या. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. या 4 हेडमध्ये जे येत नाही ते कुठे टॅक्सेबल असतं? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सो गव्हर्नमेंटना नेहमी असा एक पॉईंट त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करते की त्याच्यामध्ये सगळे इन्वॉल्व्ह होतात. सो जस्ट अँड इक्विटेबल म्हणजे काय? पहिल्या 4 केसेसमध्ये जे काय येत नाही पण गव्हर्नमेंटला असं वाटतंय, कोर्टाला असं वाटतंय की हे पण गोष्ट चुकीचीच आहे, ही कंपनी बंदच झाली पाहिजे. सो कोर्ट डिसिजन घेऊ शकते. सो ही 5 कारणं आहेत मित्रांनो, ABCDE. सो लक्षात घ्या, ABCDE ABCDE मध्ये कुठलं कारण नाहीये पण काहीतरी नवीनच कारण आहे जे की चुकीचं आहे. सो ह्या केसमध्ये सुद्धा जस्ट अँड इक्विटेबल मध्ये ते येणार. ट्रायब्युनल डिसिजन घेऊ शकतं कंपनी काय करायचं, वाइंडिंग अप करून टाकायची. सो हे 5 केसेस आहेत. ऑब्जेक्टिव्ह साठी एखादी गोष्ट तुम्हाला येऊ शकते, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पेटिशन फॉर वाइंडिंग अप टू ट्रिब्युनल कॅन बी मेड बाय. सो इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, कॅन पाहिजे. मी तुम्हाला करेक्शन करून PDF पाठवेन, टेन्शन घेऊ नका. सो पेटिशन म्हणजे याचिका कोण दाखल करू शकतो कोर्टामध्ये? ट्रायब्युनल म्हणजे न्यायालय, कोर्ट. सो पेटिशन कोण फाईल करणार? सो आपण मराठी म्हटल्याप्रमाणे कंपनी इटसेल्फ. सो पहिला पॉइंट आहे कंपनी स्वतः कंपनी न्यायालयामध्ये पेटिशन फाईल करणार की आम्हाला आमची कंपनी बंद करायची आहे. किंवा कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे कोण? कंपनीचे शेअर होल्डर, मेंबर्स ऑफ द कंपनी. लक्षात ठेवा हा नवीन शब्द आहे कॉन्ट्रीब्युटरी. सो कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा कोणी कोणी कॉन्ट्रीब्युट केलं? इक्विटी शेअर होल्डरनी कॉन्ट्रीब्युट केलं. सो शेअर होल्डर ऑफ द कंपनी, मेंबर ऑफ द कंपनी म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी. सो त्यांना वाटलं की कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, सो ही कंपनी बंद व्हायला पाहिजे. सो कॉन्ट्रीब्युटरी पेटिशन फाईल करू शकतात कोर्टामध्ये. नेक्स्ट रजिस्ट्रार ऑफ कंपनी. सो रजिस्ट्रार ऑफ कंपनी, आता बघा ना तुम्ही इथे 5 वर्ष झाले अॅन्युअल रिटर्न फाईल नाही केलं, मग ही काय करणार रजिस्ट्रार? ट्रिब्युनलमध्ये डायरेक्ट पेटिशन टाकणार ही कंपनी बंद करा, 5 वर्ष झाले यांनी काय अजून फायलिंगच नाही केलं रिटर्न. त्यानंतर पर्सन ऑथोराइज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट.
सेंट्रल गव्हर्नमेंटनी एखाद्या पर्सनला ऑथॉरिटी दिली आहे की बाबा कंपनींच्या बाबतीत स्टडी कर, कोणती कंपनी नीट चालू नाहीये, कुठे फ्रॉड होतोय, स्कॅम होतोय, सो अशी कंपनी तो पर्सन त्याला ऑथॉरिटी दिली आहे, तो पेटिशन फाईल करू शकतो ट्रिब्युनलकडे. आणि शेवटचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट. सो हे अशा टोटल बघा 1, 2, 3, 4, 5 5 ऑथॉरिटीज आहेत ज्या पेटिशन फाईल करू शकता ट्रिब्युनल कडे की ही कंपनी काय करून टाका, बंद करून टाका. सो पुन्हा एकदा तुम्ही मेमोराइज करा, द कंपनी कॉन्ट्रीब्युटरी रजिस्ट्रार पर्सन ऑथोराइज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट. सो हे लोक पेटिशन याचिका दाखल करू शकतात कोर्टात की ठराविक एक्स वाय झेड कंपनी बंद करून टाका, कारण या कंपनीमध्ये काहीतरी चुकीचं घडतंय. सो आता ऍक्च्युअल प्रोसिजर कशी असते ती तुमच्या डोळ्यासमोर येईल. बघा समजा ही कंपनी आहे एक्स वाय झेड कंपनी लिमिटेड. सो जर कंपनी लिक्विडेशन होऊ पाहते बंद करायची आहे तर पहिलं म्हणजे एनसीएटी ट्रिब्युनल म्हणजे कंपनीच्या बाबतीत कोण असतं, एनसीएटी म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. सो ह्यांच्याकडे पहिलं म्हणजे पेटिशन फाईल झालं पाहिजे. सो ते पेटिशन कोण फाईल करणार, आताच आपण बघितलं द कंपनी कॉन्ट्रीब्युटरी रजिस्टर पर्सन ऑथोराइज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट, बरोबर. ह्यापैकी कोणीतरी एक एनसीएटी मध्ये काय करणार, पेटिशन दाखल करणार, पेटिशन फाईल करणार, बरोबर, माफ करा, पेटिशन फाईल करणार. पेटिशन बरोबर काय करावं लागतं तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. जर कंपनी समजा पेटिशन फाईल करते न्यायालयामध्ये तर कंपनीला त्या पेटिशन सोबत स्टेटमेंट ऑफ अफेअर्सची कॉपी अटॅच करावी लागते. सो स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच काय, बॅलन्स शीट. सो याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणतात कारण ती कंपनी आता बंद होत चालली, त्याचा एक ठराविक फॉर्मॅट आहे, लिस्ट ए, लिस्ट बी, लिस्ट सी, त्या फॉर्मॅट प्रमाणेच कंपनीने बॅलन्स शीट काय करायची आहे, पेटिशन बरोबर फाईल करायची आहे एनसीएटीला. मग एनसीएटी म्हणजे कोर्ट काय करतं, एक पर्सन अपॉइंट करतं, त्याला म्हणतात लिक्विडेटर. हा थर्ड पर्सन असतो, हा कंपनीचा माणूस नसतो, लक्षात घ्या. लिक्विडेशनची जी सगळी प्रोसेस आहे तो कोण हाताळतो, तर लिक्विडेटर हा कंपनीचा माणूस नसतो. सो कोर्ट एक लिक्विडेटर अपॉइंट करतो. सो त्या लिक्विडेटरची आता काय, लिक्विडेटरचं आता काय काम आहे, काय रोल आहे, त्यांनी काय करायचं, आता कंपनी बंद करायची आहे. सो कंपनीच्या सगळ्या असेट्स काय करायच्या, वन बाय वन विकून टाकायच्या. कंपनीच्या असेट्स विकल्यानंतर पैसे येणार, त्या पैशामधून कंपनीच्या ज्या काय लायबिलिटीज आहेत त्या पे करायच्या. सो लायबिलिटी मध्ये लक्षात घ्या, डिबेंचर होल्डर असतात, क्रेडिटर असतात, प्रेफरन्स शेअर होल्डर आणि सगळ्यात शेवटी इक्विटी. इक्विटी शेअर होल्डर आर द रिअल ओनर ऑफ द कंपनी ना. सो सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डर, लक्षात घ्या. सो इथे दिलंय बघा, पे लायबिलिटीज इन पर्टिक्युलर ऑर्डर. सो ऑर्डर काय असणार आहे, पहिलं डिबेंचर होल्डर आउटसाइडर असतात त्यांना द्या, त्याच्यानंतर क्रेडिटर. सो क्रेडिटर नंतर मग प्रेफरन्स शेअर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर नंतर इक्विटी शेअर होल्डर. ही ठराविक आपल्याला ऑर्डर फॉलो करायची आहे ऍट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ लायबिलिटी. ते पुढे आपण इन डिटेल मध्ये शिकणार आहे. अजूनही काही गोष्टी येणार आहेत जसं लीगल चार्जेस, लिक्विडेटर कमिशन. आता बघा हा जे लिक्विडेटरचं काम करतो ना, लिक्विडेशनचं काम करतो त्याला लिक्विडेटर म्हणतात. तो फुकट मध्ये हे काम करतो का, तर त्याचं एक कमिशन असतं. सो ते कमिशन पण आपल्याला पे करावं लागतं, लीगल चार्जेस, कमिशन, कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, हे सगळं विकण्यासाठी सगळं अरेंजमेंट करण्यासाठी पैसे पे करावे लागतात. सो ते आपण नंतर पुढे बघणार आहे. सो बघा ही सगळी ऍक्च्युअल प्रोसेस असते लिक्विडेशनची. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे लिक्विडेटर. सो हा जो लिक्विडेटर आहे त्याला अपॉइंट केलेलं असतं कोर्टानी, त्याचं काम असतं कंपनीच्या असेट्स विकायच्या. तो कंपनीचा माणूस नसतो, लक्षात ठेवा, तो कंपनीच्या असेट्स विकणार आणि आलेल्या पैशामधून सगळ्या लायबिलिटीज काय करून टाकणार, पे करून टाकणार इन पर्टिक्युलर ऑर्डर. सो ऑर्डर काय असणार ते आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघूया. सो आता तुम्ही बघूया जरा टेक्निकल लँग्वेज पुस्तकात काय दिलंय नक्की. सो बघा, लिक्विडेशन ऑफ कंपनी विच इज ऑल्सो कॉल्ड वाइंडिंग अप ऑफ अ कंपनी. सो मी तुम्हाला हे सांगितलं, लिक्विडेशन, वाइंडिंग अप, मोर ऑर लेस सेमच मीनिंग आहे. मे बी डिफाइन्ड एज द प्रोसेस थ्रू विच द अफेअर्स ऑफ द कंपनी आर स्टॉप.
सो कंपनीचे अफेअर्स म्हणजे कंपनीचा बिझनेस ऍक्टिव्हिटी हा काय होणार, स्टॉप होणार, म्हणजेच कंपनी बंद होणार फॉर द पर्पज ऑफ लिक्विडेशन फॉर विच अन ऑफिसर कॉल्ड लिक्विडेटर इज अपॉइंटेड. सो बघा, लिक्विडेशन करण्यासाठी एक ऑफिसर कोर्ट अपॉइंट करतं, त्याला म्हणतात लिक्विडेटर, टू टेक चार्जेस ऑफ द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द कंपनी. सो हा लिक्विडेटरच्या कस्टडीमध्ये सगळ्या असेट्स असतात. सो तो आता असेट्स विकणार आणि त्याच्यामधून आलेल्या पैशातून लायबिलिटी पे करणार इन अ पर्टिक्युलर ऑर्डर. हे सगळं मी वरती इथे तुम्हाला सांगितलेलं आहे समजावून. हिज ड्युटीज आर टू रिअलाइज द असेट्स, डिस्चार्ज द लायबिलिटीज अँड डिस्ट्रीब्युट द सरप्लस. बघा त्याचं काम काय आहे, रिअलाइज द असेट्स. बघा लिक्विडेटरचं काम काय, हा जो लिक्विडेटर आहे ज्याला अपॉइंट केलं आपण, तो पहिला काय करणार, रिअलाइज द असेट म्हणजे असेट्स विकणार, डिस्चार्ज द लायबिलिटी म्हणजे लायबिलिटीचं पेमेंट करणार, डिस्ट्रीब्युट द सरप्लस टू द मेंबर्स. मेंबर्स म्हणजे कोण, शेअर होल्डर, इक्विटी आणि प्रेफरन्स. ते पण पहिल्यांदा जो काय लायबिलिटीज पे करून जो काय सरप्लस एक्स्ट्रा पैसा राहील तो पहिला प्रेफरन्स शेअर होल्डरला क्लिअर करायचं, त्याच्यानंतर जो काय पैसा राहील तो सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डरला भेटणार. म्हणजेच इक्विटी शेअर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर हे मेंबर्स आहेत, कॉन्ट्रीब्युटरी त्याला शब्द आहे, कॉन्ट्रीब्युटरी. सो ह्या सगळ्या प्रोसेसला मित्रांनो म्हणतात लिक्विडेशन. सो नीट पूर्ण व्यवस्थितपणे जे काय मी आतापर्यंत सांगितलंय नीट 100% कॉन्सन्ट्रेशन बघा, नक्की तुम्हाला लिक्विडेशन म्हणजे काय कळेल. सो आता लिक्विडेशन मध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, देर आर टू टाइप्स ऑफ क्रेडिटर, प्रेफरन्शियल क्रेडिटर आणि अनसिक्युअर्ड क्रेडिटर. सो नावातच आहे बघा, प्रेफरन्शियल म्हणजे असे क्रेडिटर ज्यांना ऍट द टाइम ऑफ पेमेंट प्रेफरन्स दिला जाणार, प्रायोरिटी दिली जाणार. सध्या तुम्ही एवढेच लक्षात घ्या, त्याच्यामध्ये टोटल हे 7 आयटम येतात, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. पण ते काय असणार ते आपण नंतर बघू, हे जस्ट थिअरी पर्पज साठी आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम मध्ये ह्याच्यापैकी काही जास्त आयटम येत नाही, जास्तीत जास्त आलं तर हे टॅक्सेस वगैरे येतात. सो गव्हर्नमेंटला जर कुठले टॅक्सेस देण्याचे बाकी असतील तर ऍट द टाइम ऑफ लिक्विडेशन ते पहिले दिले पाहिजे, मग त्यांना तुम्ही बोलणार प्रेफरन्शियल क्रेडिटर. नॉर्मल क्रेडिटर पण आहेत बिझनेसचे, पण पहिल्यांदा गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटचा टॅक्स गेला पाहिजे, झालं का. सो त्यामुळे पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे गव्हर्नमेंटच्या टॅक्सला, त्याच्यानंतर मग बाकीच्या क्रेडिटर्सला. सो तुम्ही सध्या ना फक्त मीनिंग लक्षात घ्या प्रेफरन्शियल क्रेडिटरची. ऑब्जेक्टिव्ह साठी प्रेफरन्शियल क्रेडिटर आर द पार्ट ऑफ अनसिक्युअर्ड क्रेडिटर हू हॅव प्रायोरिटी ऑफ क्लेम ओव्हर अदर अनसिक्युअर्ड क्रेडिटर. सो इथे इम्पॉर्टंट आहे प्रायोरिटी, हॅव प्रायोरिटी ऑफ क्लेम. म्हणजे सगळे क्रेडिटर आहेत दोन पार्ट मध्ये डिवाइड केले, अनसिक्युअर्ड आणि प्रेफरन्शियल. प्रेफरन्शियल क्रेडिटर म्हणजे असे क्रेडिटर ज्यांना आपण फर्स्ट प्रेफरन्स देणार ऍट द टाइम ऑफ पेमेंट, एवढं तुम्ही सध्या लक्षात ठेवा. आणि एवढं लक्षात घ्या, जर टॅक्स वगैरे काय पे करायचे बाकी असेल तर ते गव्हर्नमेंटला पहिले पे केले पाहिजे, कारण ते कशामध्ये येतात, प्रेफरन्शियल क्रेडिटर मध्ये येतात. सध्या एवढं लक्षात ठेवा. सो आता मेन आहे हा जो लिक्विडेटर जो आहे, बघा इथे तुम्हाला दिसतंय तो असेट सेल करतो आणि लायबिलिटी पे करतो. सो लिक्विडेटर एक अकाउंट बनवतो जे आपल्यालाही बनवायचं आहे, त्याचं नाव आहे लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. सो लिक्विडेटर स्टेटमेंट मध्ये एक असते रिसिप्ट साइड, रिसिप्ट साइड मध्ये काय असणार, असेट्स विकल्यानंतर आलेला पैसा तो असणार रिसिप्ट साइड मध्ये. त्यानंतर असणार पेमेंट साइड, पेमेंट साइड म्हणजे काय, लायबिलिटीज आपण पेड करणार, पण लायबिलिटी पेड करताना तुम्हाला एक ऑर्डर फॉलो करायची आहे, फॉलोइंग ऑर्डर. सो पहिली ऑर्डर काय बघा, ही ऑर्डर तुम्ही पाठच करायची आहे, जरा पण इग्नोरन्स करू नका, कारण जर का ऑर्डर चुकली की तुम्हाला तिथून पुढचा प्रॉब्लेम रॉंग दिला जाणार. सो जर प्रॉब्लेम मध्ये लीगल चार्जेस आहेत तर पहिल्यांदा तुम्ही लीगल चार्जेस पेड करायचे. लीगल चार्जेस म्हणजेच काय, कायद्यानुसार जे काय चार्जेस पे करावे लागतात कंपनी बंद करायला, मग ते पहिल्यांदा पेड करा. त्यानंतर लिक्विडेटर रेम्युनरेशन म्हणजे लिक्विडेटरचं कमिशन. अरे लिक्विडेटर एवढं सगळं करणार आहे, असेट्स विकणार आहे, लायबिलिटीज पे करणार आहे, सो त्याचं कमिशन पण आहे, हक्क आहे त्याचा. सो त्याचं कमिशन म्हणजे त्याच्यासाठी रेम्युनरेशन असतं. त्यानंतर लिक्विडेटर एक्सपेन्सेस, काही एक्सपेन्सेस असतील कंपनी बंद करताना पेड करावे लागले तर ते पेड करायचे. सो ही ऑर्डर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं लीगल चार्जेस, लिक्विडेटर रेम्युनरेशन, त्यानंतर लिक्विडेटर एक्सपेन्सेस, हे ऑर्डर मध्ये झाले. आता समजा लीगल चार्जेस नाहीये, एक्सपेन्सेस नाहीये, मग लिक्विडेटर रेम्युनरेशन आहे, मग पहिलं तुम्ही काय पेड करणार, लिक्विडेटर रेम्युनरेशन. नसेल तर चालेल, पण हे तिन्ही पण आयटम जर प्रॉब्लेम मध्ये असतील तर पहिलं तुम्ही लीगल चार्जेसच पे केलं पाहिजे, मग लिक्विडेटर रेम्युनरेशन म्हणजेच कमिशन,
त्याच्यानंतर लिक्विडेटर एक्सपेन्सेस, याला म्हणतात कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. तुम्ही आता इथे लिहून घ्या नोट्स मध्ये कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. त्यानंतर पेमेंट झालं पाहिजे डिबेंचर होल्डरला इन्क्लुडिंग इंटरेस्ट. त्यांचं जर काही इंटरेस्ट बाकी असेल तर इंटरेस्ट पण आणि प्रिन्सिपल सुद्धा असं डिबेंचर होल्डरला द्यायचं. डिबेंचर होल्डर झाले की मग क्रेडिटर. सो क्रेडिटर मध्ये बघा, पहिला प्रेफरन्शियल क्रेडिटर, मग अनसिक्युअर्ड क्रेडिटर. सो प्रेफरन्शियल क्रेडिटरला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे, येत आहे का लक्षात? सो हे लक्षात घ्या, क्रेडिटर पहिले डिबेंचर होल्डर झाले मग क्रेडिटर, त्यानंतर तुमचे प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डरचं जर काही डिव्हिडंड बाकी असेल तर ते डिव्हिडंड पण त्यांना द्यायचं आहे. कोणाच्या बाबतीत? कम्युनिटी प्रेफरन्स शेअरच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर जर सगळ्यात शेवटी एवढं सगळं पेमेंट करून जर काही थोडाफार पैसा राहिला, नाही राहिला तर इक्विटी शेअर होल्डरला काहीच नाही मिळणार. पण एवढं सगळं करून जर थोडाफार पैसा राहिला तर सगळ्यात शेवटी आपण तो कोणाला देणार? इक्विटी शेअर होल्डरला. सो ही पेमेंट साइड आहे. आणि जर तुम्ही मला विचारला सर इम्पॉर्टंट काय आहे, तर लिक्विडेटर फायनान्स स्टेटमेंट अकाउंट मध्ये ही पेमेंट साइडच इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्यांदा ही पेमेंटची ऑर्डर फॉलो करायची आहे, पाठ करायची आहे, डोक्यात ठेवायची आहे. त्यानंतर आली रिसिप्ट साइड. रिसिप्ट साइड मध्ये पहिलं येणार रिअलाइज फ्रॉम असेट्स, असेट्स विकून आलेला पैसा. त्यानंतर सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी म्हणजे काय बघा, काही काही लायबिलिटी ह्या सिक्युर्ड लायबिलिटी असतात. म्हणजे आपण काही असेट्स आहे ना मॉर्गेज गहाण ठेवलेले असतात. सो समजा आता मी लँड एंड बिल्डिंग गहाण ठेवले बँक लोन साठी. बँक लोन आहे 80,000 आणि माझं लँड एंड बिल्डिंग आहे 1,00,000. मग आता मला सांगा 1,00,000 माझी असेट्स आहे जी मी गहाण ठेवली आहे. सो 80,000 बँक लोन आहे. मग ती जी लँड एंड बिल्डिंग आहे ते मी फक्त कशासाठी वापरणार? बँक लोन पे करायसाठी वापरणार, कारण ते मी गहाण ठेवलं होतं जेव्हा मी बँक लोन घेतलं. सो बँक लोन लँड एंड बिल्डिंग आहे 1,00,000, पण बँक लोन तर 80s. म्हणजे बँक लोन त्यातले 80,000 ऍडजस्ट होणार, एक्स्ट्रा किती राहिले? 20,000 ना. सो त्या 20,000 ला म्हणणार सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. काय सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी म्हणजे? त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे अमाऊंट रिसीव फ्रॉम कॉल टू कॉन्ट्रीब्युटरीज. जर समजा शेअरचे दोन प्रकार असतात, पार्टली पेड अप शेअर आणि फुल्ली पेड अप. फुल्ली पेड अप शेअर असतील म्हणजे 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे, 10 रुपये पेड केलेली आहे. सो ह्या कन्सेप्ट मध्ये कॉल काय आपण करू शकत नाही. पण जर का पार्टली पेड अप शेअर आहेत, 10 रुपये शेअर होते पण पेड अप आहेत 5, म्हणजे 5 रुपये अजून पेड नाही केले. सो आपण कॉल करणार आणि इक्विटी शेअर होल्डर करून ते 5 रुपये मागून घेणार. सो त्याला बोलणार तुम्ही अमाउंट रिसीव्ड फ्रॉम कॉल टू कॉन्ट्रीब्युटरीज. सो या तीन गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात घ्या. आलं का लक्षात? सो ही झाली असेट साइड. असेट साइड मध्ये ना रिअलाइज फ्रॉम असेट, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी आणि अमाऊंट रिसीव्ह फ्रॉम कॉल टू कॉन्ट्रीब्युटरी. त्यानंतर पेमेंट साइडला हे सगळे ना. सो इथे ना आपल्याला लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट अकाउंट बनवायचं असतं. त्याच्यामध्ये एक साइड रिसिप्ट साइड असते, जमा. दुसरी पेमेंट साइड म्हणजे खर्च. सो आपल्याला जमा आणि खर्च याचा तपशील म्हणजे अकाउंट बनवायचं आहे, त्याला बोलतात लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. सो बऱ्यापैकी कन्सेप्ट मी इथे तुम्हाला हायलाइट केले आहेत. तुम्ही नीट पूर्ण आपलं जे इंट्रोडक्शन लेक्चर आहे लिक्विडेशन ऑफ कंपनीचं नीट पूर्णपणे बघा. काही डाऊट असेल तर नक्की मला विचारा, कारण ही जर थिअरी कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोडं इझी जाईल. सो आज आपल्याला अजून एक प्रॉब्लेम बघायचा आहे आणि प्रॉब्लेम बघितल्यानंतर आपलं लेक्चर संपणार आहे मित्रांनो. चला तर मग आज आपण प्रॉब्लेम नंबर 1 सॉल्व्ह करूया. हा बेसिकली स्मॉल आणि इझी प्रॉब्लेम आहे जो लगेच तुमच्या लक्षात येऊ शकतो. सो प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली असणार आहे आणि त्यानंतर काही इन्फॉर्मेशन असणार आहे ऍडजस्टमेंटमध्ये. विथ द हेल्प ऑफ दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव टू प्रिपेअर लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. ज्याचे मी सांगितल्याप्रमाणे एक रिसिप्ट साइड असणार आहे, असेट्स विकल्यानंतर आलेले पैसे, आणि दुसरी असणार आहे पेमेंट साइड. पेमेंटच्या मध्ये मी सांगितलेलं पेमेंट ऑफ लायबिलिटीज. इथे तुम्हाला एक ठराविक ऑर्डर फॉलो करायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. चला तर बघूया आपण एक एक करून. फर्स्ट स्टेप व्हाइल सॉल्विंग द प्रॉब्लेम, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. सो काय म्हणतायत? द बॅलन्स शीट ऑफ नॉट सो वेल कंपनी लिमिटेड हॅज ऑन
31 डिसेंबर 2017 वॉज एज फॉलोज. सो लायबिलिटी मध्ये आपल्याला प्रेफरन्स शेअर दिसत आहेत, इक्विटी शेअर्स आहे, बँक लोन आहे, 8% डिबेंचर्स आहेत. त्याच्यानंतर इंटरेस्ट आउटस्टँडिंग ऑन डिबेंचर आहे, क्रेडिटर आहे. सो हे सगळे आपल्या लायबिलिटीज आहेत. असेट साइडला लँड अँड बिल्डिंग, अदर फिक्स असेट, स्टॉक, डेटर, प्रॉफिट अँड लॉस. द कंपनी वेंट इन टू लिक्विडेशन ऑन दॅट डेट, प्रिपेअर द, बघा आपल्याला काय काय सांगितलंय, लिक्विडेशन एक्सपेन्सेस अँड लिक्विडेटर रेम्युनरेशन अमाउंटेड टू 3,000 and 10,000 रिस्पेक्टिव्हली. जर पेमेंटची ऑर्डर तुमच्या लक्षात येईल तर पहिल्यांदा लीगल चार्जेस काय प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाहीये. सो लीगल चार्जेस नंतर लिक्विडेटर रेम्युनरेशन येतं. सो तुम्हाला इथे लिक्विडेटर रेम्युनरेशन घ्यावं लागणार 10,000 पेमेंट करताना. त्याच्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस घ्यावे लागणार 3,000, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय इन्फॉर्मेशन दिले बघा, बँक लोन वॉज सिक्युर्ड बाय प्लेज ऑफ स्टॉक, म्हणजे हे तुम्हाला इथे बँक लोन दिसत आहे, हे जे बँक लोन आहे हे सिक्युर्ड अगेन्स्ट स्टॉक. सो बघा रिसिप्ट मध्ये एक पॉइंट होता सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सो बघा बँक लोनची अमाऊंट आहे 4 लाख आणि स्टॉकची अमाऊंट आहे 5,25,000. सो जे एक्स्ट्रा अमाऊंट आहे ना बँक लोन ऍडजस्ट केल्यावर त्याला म्हणतात सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. पण आपण बघूया पुढे अजून काय इन्फॉर्मेशन दिली आहे. डिबेंचर्स अँड इंटरेस्ट देअर ऑन आर सिक्युर्ड बाय अ फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल असेट्स. सो ही पण जस्ट इन्फॉर्मेशन आहे. डिबेंचर अँड इंटरेस्ट हे क्रेडिटर ऑफ द कंपनी असतात. सो ऑब्विसली ते सिक्युर्डच असतात नॉर्मली. फ्लोटिंग चार्ज म्हणजे काय, ह्या सगळ्यांवरती डिपेंड अपॉन सिच्युएशन. फिक्स असेट्स वी आर रिअलाइज ऍट बुक व्हॅल्यू अँड करंट असेट्स ऍट 80% ऑफ बुक व्हॅल्यू. बघा हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, करंट असेट्स 80% ऑफ बुक व्हॅल्यू तुम्ही अंडरलाईन करा. सो आपण इथे 80% व्हॅल्यू आहे ना कॅल्क्युलेट करून ठेवूया. बघा 80% स्टॉकची 80% किती असणार आहे, स्टॉकची 80% असणार 4,20,000. कॅल्क्युलेट करा तुम्ही 5,25,000 चे 80% काढायचे. सो हे आले 4,20,000. त्यानंतर करंट असेट्स बोलतायत ना म्हणजे डेटर पण येणार. सो 1,00,000 चे 80% ऑब्विसली किती येणार 80,000. सो त्यांनी दिलेल्या कन्सेप्ट नुसार आपल्याला जायचंय पुढे, लक्षात घ्या. सो ते म्हणतात फिक्स असेट आर रिअल असेट बुक व्हॅल्यू. सो बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीट मधली व्हॅल्यू, ही जी काय दिली आहे ती. पण करंट असेट्स म्हणतात 80% ऑफ बुक व्हॅल्यू, म्हणजे स्टॉक विकल्यानंतर आपल्याला 80% म्हणजे 4,20,000 आले, डेटर विकल्यानंतर 80% म्हणजे 80,000 आले. ठीक आहे. सो बघा रिसिप्ट मध्ये पहिल्यांदा येणार ते म्हणजे असेट्स रिअलाइज, असेट्स विकल्यावर आपल्याकडे किती पैसा आला. सो टू असेट्स रिअलाइज. आता ऑब्विसली असेट रिअलाइज केल्यावर आपल्याकडे पैसे येणार. सो आपल्याला कुठे लिहावे लागणार, डेबिटला लिहावे लागणार, बरोबर ना, रिसिप्ट. आपल्याकडे पैसा आलाय. सो बघा पहिल्यांदा आपल्याकडे पैसा आलाय आपली फिक्स असेट्स लँड अँड बिल्डिंग 25,000. सो लँड अँड बिल्डिंग मी कॉपी पेस्टच करतो, आपला वेळ सेव्ह होईल. सो लँड अँड बिल्डिंग बरोबर किती अमाऊंट आहे 25,000. एकदम सोपं आहे बघा, काही डिफिकल्ट टॉपिक नाही आहे. त्याच्यानंतर आहे अदर फिक्स असेट्स, ते पण बुक व्हॅल्यू आहे 2,00,000. सो अदर फिक्स असेट्स 2,00,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक, पण स्टॉक नाही घ्यायचा कारण स्टॉक हा आपला काय रे सिक्युर्ड आहे बँक लोनच्या अगेन्स्ट, बरोबर ना. ते कुठल्या हेड मध्ये जाणार, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी मध्ये जाणार. मग आता काय घ्यायचं, डेटर. सो डेटरचे 80% घ्यायचे आपल्याला 1,00,000 चे 80% 80,000 येतात. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन इथे दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. 1,00,000 × 80% सो ते किती आले रे 80,000.
झाले सगळ्यांचं कॅल्क्युलेशन 80,000. आता आपण काय करायची, एवढ्याच असेट्स आहेत ना, अजून काय आहे का? नाही. सो आता आपल्याला असेटची टोटल घ्यायची. सो टोटल असेट्स रिअलाइज केल्यानंतर आपल्याकडे जमा झाले 3,05,000. किती जमा झाले? 3,05,000. टोटल नीट करा, कॅल्क्युलेशन मिस्टेक व्हायला नको. कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले की आपले मार्क्स जातात, तुम्हाला चांगलं माहिती आहे. चला पुढे, असेट रिअलाइज झालं. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. आता सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज मध्ये काय येतं तुम्हाला मी सांगितलं. जे काय आपण ह्याज अ सिक्युरिटी म्हणून जी काय असेट्स ठेवली आहे ती येते. सो बघा इथे तुम्ही, बँक लोन ही आपली लायबिलिटी आहे पण ती सिक्युर्ड आहे अगेन्स्ट स्टॉक. मला कसं कळालं? तर ऍडजस्टमेंट नंबर बी वरून मला कळालं, म्हणजे ऍडजस्टमेंट नंबर टू वरून. सो पहिल्यांदा इथे काय घ्यायचा? स्टॉक, कारण स्टॉकची व्हॅल्यू जास्त आहे. बरोबर ना? कुठली व्हॅल्यू घेणार आहे? 5,25,000 का 4,20,000? त्यांनी 80% सांगितलंय ना. सो 4,20,000. सो पहिल्यांदा इथे घ्यायचे असेट्स, स्टॉक. बरोबर, स्टॉक किती घेतला आपण? 5,25,000 इंटू 80%. इनर कॉलम मध्ये व्हॅल्यू लिहायची, किती आले? 4,20,000. ऑलरेडी आपण इथे काढून ठेवले 80%. सो ती 80% 4,20,000. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ऍडजस्ट होणार आपली लायबिलिटी जी सिक्युर्ड होती. सो लेस बँक लोन. बँक लोन बद्दल काहीच नाही बोलले. सो बुक व्हॅल्यू घ्यायची बँक लोनची, किती आहे? 4,00,000. कळते ना तुम्हाला? स्टॉक आपण विकला, स्टॉक विकल्यावर आपल्याकडे किती आले? 4,20,000. पण हे जे काही 4,20,000 आपण आले, त्यातले 4,00,000 मध्ये आपलं जे लोन आहे ना ते सेटल होणार. बरोबर की नाही? आपलं लोन सेटल होणार. सो 4,20,000 मधलं आपलं लोन सेटल झालं. त्याच्यानंतर मग उरले किती? 20,000. सो हे 20,000 आपण बोलणार सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सो हे तुम्हाला सेम असंच ठेवायचं, लक्षात घ्या. पहिला असेट रिअलाइज. सो जो आपला लिक्विडेटर आहे त्यांनी लँड अँड बिल्डिंग विकल्यानंतर 25,000 आले बुक व्हॅल्यू. बघा इथे दिलंय रिअलाइज ऍट बुक व्हॅल्यू, सगळं दिलेलं असतं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. अदर फिक्स असेल विकून 2,00,000 आले. स्टॉक विकल्यानंतर 4,20,000 आले. बघा इथे दिसतात 4,20,000. त्यानंतर डेटर विकल्यानंतर 80% आले 80,000. आले की नाही? म्हणजे टोटल असे विकला आले 3,05,000. स्टॉक हा बँक लोनच्या अगेन्स्ट आपण मॉर्गेज ठेवलाय. सो स्टॉक बरोबर बँक लोन ऍडजस्ट होणार. सो तिथून आपल्याला एक्स्ट्रा सरप्लस राहिलं 20,000 रुपये. सो हे झालं आपलं रिसिप्ट. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे? पेमेंट. पेमेंट मध्ये पहिल्यांदा एक्सपेन्सेस येणार का रेम्युनरेशन? तर पहिल्यांदा रेम्युनरेशन येणार. ऑर्डर फॉलो करायची बाय लिक्विडेटर रेम्युनरेशन. रेम्युनरेशन किती दिलेले आपल्याला? 10,000 आउटर कॉलम. त्याच्यानंतर येणार बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. ऑर्डर फॉलो झाले पाहिजे. इथे जर तुम्ही पहिलं लिक्विडेशन एक्सपेन्सेस लिहिलं, तुम्हाला डायरेक्टली पूर्ण पेमेंट साइड रॉंग भेटणार, लक्षात ठेवा. सो इथे कंपल्सरी आपल्याला ऑर्डर फॉलो करायची आहे. सो चला, हे लिक्विडेशन एक्सपेन्सेस पण झाले, लिक्विडेटर रेम्युनरेशन पण झालं 10,000 3,000. त्याच्यानंतर आता आपल्या कुठल्या कुठल्या लायबिलिटी आहे? बँक लोन तर सगळ्यात बँक लोन तर झालंय. सो आता डिबेंचर आहेत, क्रेडिटर आहे, इक्विटी आणि प्रेफरन्स. सो पहिल्यांदा ऑर्डर प्रमाणे कोणाचा नंबर लागतो? डिबेंचरचा, मग क्रेडिटरचा, त्यानंतर प्रेफरन्स, त्यानंतर इक्विटी. चला तर मग बघूया आपण आता. सो पहिल्यांदा आपण पेमेंट करणार कोणाला? डिबेंचरच. सो डिबेंचर मध्ये बाय डिबेंचर्स किती पर्सेंट वाले डिबेंचर्स आहेत? ते 8% डिबेंचर्स.
बरोबर आहे. सो आता 8% डिबेंचर तर आहे प्रिन्सिपल प्लस त्याचा इंटरेस्ट पण आहे ना. सो डिबेंचरची प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे जी मुद्दल आहे ती पहिल्यांदा आपण देणार बरोबर. सो मुद्दल किती आहे बघा 1 लाख हे बघा 8% डिबेंचर 1 लाख आणि त्यांचा इंटरेस्ट 8000. सो इथे आपण त्यांचे पहिल्यांदा 1 लाख पेड करणार प्लस इंटरेस्ट सुद्धा देणार त्यांना. आउटस्टँडिंग इंटरेस्ट जे दिलेलं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 8000 म्हणजे टोटल आपण त्यांना किती पेमेंट करणार 1,08,000 बरोबर की नाही 1,08,000. चला हे डिबेंचरचं पेमेंट झालं. डिबेंचर नंतर कोणाला पेमेंट करायचं क्रेडिटर. क्रेडिटर हे पण आउटसाइडरच असतात. सो क्रेडिटरची अमाऊंट बघा किती आहे. सो क्रेडिटर बाबतीत काहीच नाही सांगितलंय. सो त्यांना आपण बोलणार अनसिक्युअर्ड क्रेडिटर. अनसिक्युअर्ड क्रेडिटर अनसिक्युअर्ड क्रेडिटरची अमाऊंट बघा किती आहे 2 लाख. सो जर काय इन्फॉर्मेशन दिली नसेल तर जे काय क्रेडिटर असणार ते अनसिक्युअर्ड असणार 2 लाख. चला क्रेडिटरचं पेमेंट झालं. आता तुम्ही बघू शकता आता मेंबर. मेंबर मध्ये पहिला कोण प्रेफरन्स शेअर होल्डर. सो बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. कॉन्ट्रीब्युटरी मध्ये कोण येतं प्रेफरन्स शेअर होल्डर. सो आता तुम्ही बघा आपल्याकडे किती अमाऊंट जमा होती 3,25,000 बरोबर. सो आपण ऑब्व्हियसली पेमेंट पण 3,25,000 देऊ शकतो. आपले शेअर्स पण बघा फुल्ली पेडअप आहेत. सो यांच्याकडून काय अमाऊंट येणार काय 10 इच म्हणजे हे फुल्ली पेडअप आहे. सो हे लोक अजून काही एक्स्ट्रा देणार नाही. चला सो आता तुम्ही मायनस करा तुमच्या लक्षात येईल प्रेफरन्स शेअर होल्डर साठी फक्त किती राहिले रे 4,000 रुपये राहिले. किती राहिले 4,000 रुपये. सो हा जो काय बॅलन्स आहे 4,000 रुपये तो प्रेफरन्स शेअर होल्डरला जाणार. सो आता तुम्ही बघा प्रेफरन्स शेअरचे नंबर्स किती आहेत. किती प्रेफरन्स शेअर्स होते आपण इश्यू केलेले. प्रेफरन्स शेअर होते 8000 बरोबर. इथेला याचा 8000 आणि आता 4000 डिवाइड बाय 8000 करा. सो आन्सरला 0.5 म्हणजे बघा त्यांच्याकडून आपण घेतले होते 10 रुपये बरोबर ना. पण आता आपण कंपनी बंद करतोय त्यांना मिळाले किती फक्त 50 पैसे म्हणजे उरलेला त्यांना काय झाला लॉस झाला. सो जो काय लॉस आहे तो ओनरला होतो. सो प्रेफरन्स शेअर होल्डरला लॉस झाला. इक्विटी शेअर होल्डरला तर पूर्ण लॉस झाला. इक्विटी शेअर होल्डरला काहीच मिळणार नाही कारण आपल्याकडे पेमेंटच नाही. बघा ना रिसिप्ट अँड पेमेंट मॅच व्हायला पाहिजे. सो आपल्याकडे टोटल आहे 3,25,000 बरोबर की नाही. सो आपण पेमेंट पण किती करणार 3,25,000 पेमेंट करणार. मग आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं तर फक्त 4,000 बॅलन्स राहत आहे. मग हे 4,000 आपण कोणाला देणार प्रेफरन्स शेअर होल्डरला देणार. सो प्रेफरन्स शेअर होल्डर होते नंबर 8000. सो मी काय केलं 4000 डिवाइड बाय 8000 म्हणजे मी एका प्रेफरन्स शेअरला किती रुपये देणार 0.5 पर शेअर. सो इथे प्रेफरन्स शेअर होल्डर नुकसान झालं. इक्विटी शेअर होल्डर तर पूर्ण नुकसान होतं त्यांना काहीच नाही भेटणार कारण ते रिअल ओनर असतात. सो सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डरचा नंबर लागतो. सो हा आहे प्रॉब्लेम आपला लिक्विडेशन ऑफ कंपनीचा. सो हा पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे सोपा प्रॉब्लेम आहे. नक्की तुम्हाला कळला असेल घरी जरा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असतील तर नक्की मला विचारा. सो हा पण इझी टॉपिक आहे. तुमच्या कन्सेप्ट नक्की क्लिअर होतील ह्याच्यावरून. सो आज आपण इथेच थांबूया. काही डाऊट असेल तर नक्की मला फोन करा. थँक्यू बाय.